Hello students, in this video, today we are going to deal with the poem 2.1 Cherry Tree. Kavitecha shirshak ahe Cherryche jhad, Cherrycha jhadacha sangharshachi katha mandnari kavita ahe. Avirathpane na thakta sangharsh karat rahilyas ek divas apnala aplya kashtache phal milte. Asa sandesh ya kavitet Ruskin Bond ya kavine vyakt kela ahe. Tyane lavlelya Cherrycha jhadane nisargatil sankatana kase tond dile va ek divas tyala phale lagli yababat ya kavitet tyache varnan kele ahe. Tasech apli pratyek choti kruti ekade mahan karyat suddha rupantrit kashi kay hote ashe ya kavitemadhye varnan ahe. Ya kavitemadhye ya jhadacha motte honyacha varnacha suruvatiche je kadve ahe tyamadhye suruvatila kavi tyacha anubhav mandat ahe. त्याने एक छोटेसे चेरीचे बी घेतले आणि त्याने ते बी पेरले किंवा लावले आणि त्या चेरीचे झाडात कसे रूपांतर झाले याबद्दल वर्णन तो या कडव्यात करत आहे. 8 years have passed since I placed my cherry tree seed in the grass. या ठिकाणी तो म्हणतो मी गवतामध्ये एक चेरीचे बी पेरले याला 8 वर्षे झाली. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड मी मनाशीच बोललो की माझे स्वतःचे एक झाड असावे. And watered it once and went to bed. आणि या बीला एकदाच पाणी घातले व झोपी गेलो. And forgot आणि विसरूनही गेलो आणि त्या बीला विसरलोही. But cherries have a way of growing though no one's caring very much or knowing. त्यानंतर तो म्हणतो जरी त्या चेरीच्या बीकडं कोणी लक्ष दिलं नाही किंवा त्याच्या अस्तित्वाची कोणी दखलही जरी घेतली नाही तरी ते बी टिकते व रुजते कारण चेरीच्या त्या बीची किंवा झाडाची स्वतः वाढण्याची एक शैली आहे. अशा प्रकारे तो हा बी लावण्याचा किंवा पेरण्याचा अनुभव ह्या कडव्यामध्ये मांडत आहे. या ठिकाणी त्याने बी पेरण्याची छोटी कृती केलेली आहे. या कवितेमध्ये या कवितेचं वाचन करत असताना तुम्हाला फर्स्ट पर्सन नॅरेशन दिसतंय म्हणजे या कवितेमध्ये आय प्रनाऊन त्यानं कवीनं स्वतःचे अनुभव मांडताना वापरलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना आईच्या ऐवजी द पोएट या शब्दांना वापरून उत्तर लिहावं लागेल. त्याशिवाय तुमचं उत्तर बरोबर गृहित धरलं जाणार नाही. आणि हा कवीचा अनुभव आहे त्यामुळे कवीनं त्याच्या अनुभवांना त्या आय या सर्वनामाचा वापर करत तुमच्यासमोर सादर केलेला आहे. त्यामुळं हा त्याचा अनुभव असल्यामुळे तुम्हाला कविता वाचताना या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की तुम्हाला अंडरस्टँडिंगमध्ये आय म्हणजे द पोएट आणि आयच्या अनुषंगानं जेवढी प्रनाऊन्स पोझिशनची येतील तीसुद्धा तुम्हाला योग्य शब्दामध्ये रिप्लेस करावे लागतील. हीज हिम अशा पद्धतीनं तुम्ही ही कविता चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. मग इथे छोटासा प्रसंग आहे त्याच्या आयुष्यामधील. त्यानं स्वतःचं एक झाड असावं अशी एक इच्छा मनामध्ये व्यक्त केली आणि त्या इच्छेचं रूपांतर त्यानं कृतीमध्ये केलं. त्यानं एक चेरीच्या झाडाचं छोटंसं बी घेतलं आणि ते बी पेरलं आणि त्याला एकदाच पाणी घातलं आणि तो विसरून पण गेला की आपण असं चेरीचं बी पेरलेलं आहे. आणि तरीसुद्धा त्या चेरीच्या बीनं काय निसर्गाच्या किमियेच्या मदतीनं काय जादू झाली किंवा स्वतःच्या संघर्षाची कशी सुरुवात केली याबद्दल वर्णन या कवितेमध्ये पुढील कवितेमध्ये केलेलं आहे. दुसऱ्या कडव्यात कवी सांगतो अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि अचानक मे महिन्याच्या शेवटी उन्हाळ्यामध्ये मला कवीला ते छोटेसे बी रोपामध्ये वाढत आहे असे दिसून आले. इट वॉज व्हेरी स्मॉल ते चेरीचे रोप अतिशय लहान होते. 5 months ओल्ड जेमतेम 5 महिन्याच्या बाळाप्रमाणे होते. लॉस्ट इन टॉल ग्रास रनिंग वाईल्ड आणि त्याच्या अवतीभोवती गवत वाढलेलं होतं आणि त्या गवतामध्ये हे चेरीचं छोटंसं ते उंच रोप वाढत होतं. गोट्स एट द लिव्ज त्या ठिकाणी मग शेळ्या आल्या. त्या शेळ्यांनी त्या चेरीच्या रोपाची पाने खाल्ली. द ग्रास कट साईथ स्प्लिट इट अपार्ट मग तिथे गवत कापणारा कोणतरी व्यक्ती होता त्यानं कोयतीनं त्या रोपाला इजासुद्धा केली. अँड अ मॉन्सून ब्लाइट शिवेल द स्लेंडर स्टेम इवन सो आणि आणखीन ह्या चेरीच्या झाडाला संघर्ष करावा लागला. पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या इवल्याशा चेरीच्या पातळ खोडाला स्टेमला कीड लागली. ब्लाइट कीड लागणे आणि ते वाळलं आणि इट बिकेम ड्राय. आणि असे अनेक संकटे इवन सो असे अनेक संकटे या रोपाला सहन करावी लागली किंवा संकटांना सामोरं जावं लागलं. अशा पद्धतीनं ह्या कडव्यामध्ये कवी सांगतो की त्यानं बी लावलं पेरलं तो विसरून गेला पण उन्हाळ्यामध्ये मे महिन्याच्या शेवटी
त्याला असं दिसून आलं की ते छोटंसं बी आता रोपामध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि 5 महिन्याच्या बाळाशी तुलना इथं कवीनं केलेलं आहे. मग इथं 5 मंथ्स चाइल्डमध्ये पर्सोनिफिकेशन अलंकार होतो आहे आणि स्मॉल आणि टॉल या दोन शब्दांना अँटोनिम्स आपण जर गृहीत धरले तर ते अँटीथेसिस अलंकाराचं उदाहरण होतं आहे आणि शेवटच्या ओळीमध्ये ॲलिट्रेशन अलंकार होतो आहे. मग इथं चेरीची फाईट आहे जगाशी हे या कडव्यामध्ये सांगितलेले आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतो आहे, नेक्स्ट स्प्रिंग पुढच्या वसंत ऋतूत आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. मी पाहिलं त्या चेरीच्या झाडाला 3 कोळी पाने आलेली मला दिसली. द यंग ट्री स्ट्रगल, ते तरुण झाड संघर्ष करत होते. अपवर्ड थ्रस्ट, वरच्या दिशेने झेपावेत होते. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट, आणि ते तरुण झाड संघर्ष करत असताना वरच्या दिशेने झेपावत निसर्गातील ऊन वारा पाऊस अनुभवण्यासाठी त्यांच्या फांद्या असुसलेल्या होत्या. फॉर लाईट अँड एअर अँड सन, ऊन वारा पाऊस हे अनुभवण्यासाठी त्या फांद्या असुसलेल्या होत्या. आय कुड ओनली वेट ॲज वन, मग ते मोठे होण्याची मी इतरांसाठी सारखी केवळ वाटच पाहू शकत होतो. वॉच्ड वॉन्डरिंग व्हाईल टाईम अँड द रेन मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन, आणि ते आश्चर्य पाहत असताना ते झाड मोठं होण्याची किमया मी पाहत असताना त्या संघर्ष करत असणाऱ्या हिरव्या भरणाऱ्या चेरीच्या रोपावर काळाची व पावसाची जादू किमया होण्याचीसुद्धा मी म्हणजेच कवी म्हणतो आहे तो वाट पाहू लागला. अशा पद्धतीनं कवी इथं त्या झाडाचं वाढणं कसं होतं याचं वर्णन करतो आहे. पहिल्यांदा त्याला वसंत ऋतूत त्या झाडाला कोळी पाने आलेली दिसली, ते झाड संघर्ष करत होतं, ऊन वारा पावसासाठी धडपडत होतं, मोठे होण्यासाठी ते संघर्ष करत होतं, आणि आता कवीच्या मनातसुद्धा ते झाड मोठं व्हावी अशी अभिलाषा निर्माण झाली आणि तोसुद्धा ते मोठे होण्याची वाट पाहू लागला. मग अशा प्रकारे या कडव्यामध्ये वर्णन आहे. पुढील कडव्यामध्ये आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंट अ सीझन इन काश्मीर, तो म्हणतो आहे मी तो मोसम घालवण्यासाठी किंवा सुट्टी घालवण्यासाठी पुढच्याच वर्षी काश्मीरला गेलो. केम बॅक थिनर, कवी परत आला, तो सडपातळ झाला होता, कृश होऊन परत आला. राधर पुअर, शरीरानं तो कृश झालेला. बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर, पण कवी म्हणतो मी आनंदी झालो कारण मी लावलेले माझे चेरीचे झाड आता मोठे झाले होते, माझ्या घराच्या दरवाजासमोर दिसत होते. 6 feet high माय ओन डार्क चेरी, मी स्वतः लावलेले झाड 6 फुटाचे झाले होते. अँड आय कुड स्कार्सली बिलीव इट अ बेरी, ते चेरीचे झाड आहे यावर माझा अजिबातच विश्वास बसत नव्हता. पुढील कडव्यामध्ये तो आणखीन अनुभव पुढे मांडत आहे. रायपंड अँड जुल्ड इन द सन, हंग फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन, अँड नेक्स्ट इयर दे वर ब्लॉसम स्मॉल पिंक फ्रॅजाईल क्विक टू फॉल ॲट द मिअरेस्ट ब्रेथ द स्लीपिएस्ट ब्रीज. या ठिकाणी कवी सांगतो आहे कवीला त्या झाडाला आलेला सुंदर मोहर दिसला, ब्लॉसम्स याचं वर्णन तो करतो आहे. तर तसेच त्याला छोटीशी चेरी आली, जस्ट वन चेरी, यावर त्याचा त्याला विश्वासच बसत नव्हता. ते केवळ एकच चेरीचे फळ एका फांदीला लोंबकळताना पिकलेले रायपनट सूर्यप्रकाशात चमकताना जुल्ड त्याला दिसते आणि पुढच्याच वर्षी नेक्स्ट इयर त्या झाडाला मोहर येतो, ब्लॉसम्स पिंक गुलाबी फ्रॅजाईल नाजूक क्विक टू फॉल लगेच पडणारे असे चेरीचे फळ त्या झाडाला लागलेले असते. श्वासाच्या इवल्याशा वाऱ्याने किंवा हळुवार वाऱ्याची झुळूकसुद्धा त्यांना पाडू शकते. यानंतर पुढील कडव्यात तो सांगतो आहे, आय ले ऑन द ग्रास ॲट ईज, मी त्या चेरीला पाहत कल्पनाविश्वातून पुन्हा वास्तवातील जगात परततो आणि निवांत त्या झाडाखाली गवतामध्ये विसावतो बसतो. लुकिंग अप थ्रू लिव्ज ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय, आणि त्या चेरीच्या पानातून वर निळ्या आकाशाकडे पाहत राहतो. ॲट द फ्रिंचेस ॲज दे फ्ल्यू, आणि त्या झाडाच्या सभोवताली छोटे छोटे पक्षी भुरकण उडून जाताना त्याला दिसतात. अ फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन, आणि त्या हिरव्या पानांमधून त्या आकाशामध्ये त्या पक्ष्यांना उडताना पाहतो. यामध्ये ब्ल्यू ब्लाइंड स्कायमध्ये पर्सोनिफिकेशन अलंकार होतो आहे आणि कलर इमॅजरी ब्ल्यू ग्रीन या शब्दांच्या मदतीनं वापरलेले आहे. नेक्स्ट स्टंजा, व्हाईल बीज इन द एक्स्टसी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच बूम अँड द सन सँक स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. मग तो येथे म्हणतो आहे तसेच वर निळ्या आकाशाकडे पाहतानाच त्याला फुलांभोवती फिरणाऱ्या व मध चाकणाऱ्या मधमाशाही त्याला दिसतात, त्या तो पाहत राहतो. नेक्ट मध, आणि एवढ्यात सूर्य मावळतो. द सन सँक व स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय,
सूर्य वेगानं मावळतो आणि आकाशात तारे चमकायला सुरुवात होते म्हणजे रात्र पडायला सुरुवात होते. कवी त्या झाडाखाली पडलेला आहे, बसलेला आहे आणि काळोख पडायला लागतो. या कडव्यामध्ये बीज एक्स्टसी ड्रँक, बीजला ड्रँक करायला लावलेला आहे, पर्सोनिफिकेशन अलंकार होतो आहे आणि एस साऊंड रिपीट झाला आहे. ॲलिट्रेशन अलंकारसुद्धा शेवटच्या दोन ओळींमध्ये होत आहे. यानंतर नेक्स्ट स्टांझामध्ये तो या कवितेचा शेवट करताना सांगतो आहे. आता इथे कवी झाडाखालीच आहे आणि त्यानं त्या झाडाखालचं आणि झाडाच्या सभोवतालचं वर्णन अगोदरच्या दोन कडव्यांमध्ये सांगितलेलं आहे, तेच तो कंटिन्यू इथं करत आहे. अँड मून मॉथ्स, आणि त्याला आणखीन पतंग किडे पाहायला मिळतात. अँड सिंगिंग क्रिकेट्स, आणि त्याला रात किडेसुद्धा पाहायला मिळतात. अँड आय, आणि तिथं तो त्यांच्याबरोबर स्वतः तोसुद्धा आहे. एस आय, होय मीच आहे. प्रेज्ड नाईट अँड स्टार्स अँड ट्री दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी, तो इथं म्हणतो. आणि परिणामी या सुंदर वातावरणामध्ये पतंग किडे, किरकिर करणारे रात किडे व मी त्या काळोख्या रात्रीची, ताऱ्यांची व चेरीच्या झाडाची, जे झाड इवलेसे असल्यापासून ते माझ्यासमवेत मोठे झाले याबाबत आम्ही सगळे मिळून आनंदोत्सव साजरा करत आहोत. व कवी या झाडाच्या संघर्षाची स्तुती करतो. झाड कोणत्या पद्धतीनं निसर्गाशी संघर्ष देऊन मोठं झालं याबद्दल त्याला झाडाचे कौतुक वाटते. या कडव्यामध्ये सिंगिंग क्रिकेट्स, यामध्ये पर्सोनिफिकेशन अलंकार होतो आहे. आणि हे सर्व जे रातकिडे आहेत किंवा कीटक आहेत किंवा पक्षी आहेत, हे चेरीचे झाड त्यांच्यासाठी शेल्टरचं प्लेस बनतं, आश्रयाचं स्थान बनतं, ठिकाण बनतं. आणि स्मॉल ॲक्शन कवीनं जी केलेली असते बी लावण्याची, त्यातून हे चेरी झाड आकार घेतं किंवा निर्माण होतं. यावरून आपल्याला स्मॉल ॲक्शन क्रिएट्स बिग सक्सेस असा मेसेज मिळतो. मग अशा प्रकारे हे चेरीचे झाड कोणाच्याही मत्तीशिवाय निसर्गाशी संघर्ष करत मोठे होते आणि त्याच्या या कृतीतून आपणाला आशावाद, संयम व चिकाटीचा संदेश देते. अशा प्रकारे आपण ही कविता मराठीमध्ये ऐकलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.